हॅलो फ्रेंड, तर मी सविता. तुमचं स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसापासून गावाकडे आले नव्हते मी. आता म्हणजे 20 दिवस तरी झाले, 20-22 दिवस यायचं. म्हणजे कारण तिथं पण खूप काम होतं, यांचं पण कामं चालू होते आणि मला पण कामं होते आणि तब्येत पण बरी नव्हती माझी. कारण पूर्ण तोंड असं हे झालं होतं माझं, सोडलं होतं. म्हणून काही खाता पिता येत नव्हतं, काही नव्हतं. मग मम्मीकडे गेलो 4-5 दिवस. मग काही येणंच होत नव्हतं कारण ऑर्डर होत होतं. आम्ही ऑर्डरचं मटेरियल नेऊन ठेवलं होतं तिथं आणि मग आता ऑर्डर होती ड्रोनची. तर मग आलो होतो गावाकडं. तर खूप म्हणजे 20 दिवस आम्हाला खूप यायचं होतं गावाकडं, पण मग येणंच होत नव्हतं. तर आता 20 दिवस झाले. आता 20 दिवसानंतर गावाकडं आलो तेव्हा असं पसरं पडलेलं आहे इथं. आवडायचं इकडं बी सगळं गोण्या गाण्या पडलेल्या आहे. मिस्टरला ज्वर होता यायचं, पण मी म्हटलं नाही, म्हणलं आपण जाऊ म्हणलं. मग आलो होतो. आमची गाय जाते, गाईचं पिल्लू वासरू आहे. 10-12 दिवस झाले. त्याला बाहेर कसं भीती वाटते ना, इथं शेतात ना कोणी राहत नाही, तर मग इथं कुत्र्याची त्याची लाडून घ्यायची भीती वाटते. तर मग त्याला इथं मध्ये बांधून ठेवलेलं आहे त्यांनी. लाईट नाही काय हो? हा, मोटर चालू करून पावर एकदा. पप्पा भर राहिले एवढं मटर पडलं. मशीन साफ ते करून घेऊ म्हटलं, कारण आता खूप लगेच अशी घाण वचवत झाली. कारण इथं झाडाला आवरायला कोण नव्हतं, कोणी आलं नाही. माझं सासूबाई औरंगाबादलाच आहे. पसरा पसरा पडला. साफसफाई केली आता तर थोडंसं बरं वाटतंय. नसं पसरा पसरा लगे बसा वाटत नव्हतं इथं. इथं ऊन पडलेलं आहे इथं बाहेर. आणि असं आहे आमच्या शेड समोरचं वातावरण. जोडे अजून झाड एवढे लावेल नाही आम्ही. खालचे बाजूचे हे लाईट ओढलेली आम्ही. असं डोंगर आणि ती वॅन सफाई करणं ते झालं. इथं टेमुरने झाड आहे आमच्या तिथं खाली शेडच्या. म्हणलं टेमुरनं तरी पाऊ पिकले काय अशी. शेट पूर्ण छोटस झाड आहे. अस काही पिकले अजून काही पिकले नाही. झाड भरपूर आहे, पण मग येईल नाही कोणालाच. यालाच येईल या झाडाला एकच. त्याला राखात हे करावं लागतं ना. अहो राखामध्ये हे बघ पिकलेलं आहे. म्हणून देण लागन हे बी तोडून घ्या ना पिकत ना. मग पिकत नाही द्या असे. हा ते वरचे बघा बरं. हो दे मला ते तिथले पाव तिथं पिकेल. ते इकडे बी झाड आहे 1-2, पण त्याला काही आले नाही. आमच्या शेडच्या खालचा भाग आहे शेट्यांवरनं.